दिंडोरी तालुक्यातील निळवंडी गावच्या अश्विनी किरण पताडे या विवाहितेने 2 दिवसांपूर्वी विषारी औषध सेवन केल्याने तिला नाशिकच्या खाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला। दरम्यान ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्यासमोर सर्व नातेवाईक जमा झाले होते, त्यामुळे तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नातलगांनी मृतदेह घेऊन निळवंडी येथील सासरच्या घरासमोरच अंत्यविधी केला। सासरच्या लोकांनी फ्लॅट घेण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी पूर्ण केली नाही, तसंच घरगुती काम आणि शेतीचं काम करत नाही या कारणाहून मयत अश्विनीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला होता, असा आरोप नातलगांनी केला आहे। ही घटना अतिशय गांभीर्यपूर्वक घडलेली आहे। यामध्ये आणि ह्या आमची जी ही मुलगी हल्द्यांची त्या ठिकाणी दिलेली होती, नंदईमुळे हे सर्व प्रकरण या ठिकाणी उद्भवले आहे आणि त्याला कठोर शासन झालंच पाहिजे। त्याचबरोबर हे जे संपूर्ण पताडे कुटुंब आहे यांनाही शासन झालं पाहिजे, कारण यांनी ह्या गोष्टीला सर्व संगनमताने या ठिकाणी यांनी हा डाव रचून त्या मुलीला शेवटी विष घ्यायला प्रवृत्त केले, त्यामुळे लवकर लवकर योग्य तो गुन्हा दाखल होऊन त्यांना शासन झालंच पाहिजे। या प्रकरणी पती किरण पताडे, सासरा संजय पताडे, सासू कल्पना पताडे, दीर रोशन पताडे, तुषार दयाळ, मोनिका दयाळ यांच्या विरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरशे यांनी दिली। अश्विनी किरण पताडे या मुलीला सासरच्या लोकांनी मानसिक त्रास दिल्याने जीवन आत्महत्या केली। या संदर्भामध्ये पोलीस स्टेशन दिंडोरी येथे पुन्हा रजिस्टर नंबर 2 11 3 6 4 3 3 3 5 7 दाखल झाला। या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत। संदीप गुंजाळ, दिशानुस, दिंडोरी।